राहुल गांधींनी विठुरायाची मूर्ती नाकारली सत्कारात मिळणारी विठुरायाची मूर्ती राहुल गांधींनी घेतली नाही महाराष्ट्र भाजपने शेअर केलेला हा व्हिडिओ खराय की अपूर्ण आहे काय आहे या व्हिडिओ मागचं सत्य राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय हा व्हिडिओ महाराष्ट्र भाजपच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वरूनही शेअर करण्यात आलाय ज्यात राहुल गांधींनी विठुरायाचा अपमान केल्याचा दावाही केला गेलाय दावा गे हा व्हिडिओ शेअर करत त्यावर कॅप्शन देण्यात आलंय निषेध 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 विठू मावलीचा करुणी अपमान शहाजादा थाटतोय मोहब्बतचं दुकान राहुल गांधी सत्कार करणाऱ्या व्यक्तीच्या हातातली विठुरायाची मूर्ती सत्कार करणाऱ्या व्यक्तीच्या हातातली मूर्ती राहुल गांधी नाकारताना दिसतायत बराच वेळ झाला तरी राहुल गांधी विठुरायाची मूर्ती स्वीकारत नाहीये पण व्हिडिओतली ही दृश्य सत्य आहेत का खरंच राहुल गांधींनी विठुरायाची मूर्ती नाकारली का याचा आम्ही शोध घेतला त्यावेळी आमचं असं लक्षात आलं की हा व्हिडिओ खरा आहे पण अपूर्ण आहे हा व्हिडिओ नाशिक येथील आहे राहुल गांधींची भारत न्याय यात्रा नाशिक येथे आल्यावर त्यांचा हा सत्कार करण्यात आला पण हा व्हिडिओ अपूर्ण आहे आता राहुल गांधींनी मूर्ती नाकारली त्याचा भाग पहा जोवर राहुल गांधी मूर्ती घेत नाही तो भाग भाजपच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आलाय त्याचा पुढचा भाग नाना पटोले यांनी शेअर केलाय त्यावर भाजपला प्रत्युत्तर देत पटोलेंनी अभंग लिहत म्हटलंय धरीला पंढरीचा चोर गळा भांधूनिया दोर हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला शब्दे केली जाडाजुडी विठ्ठल पायी घातली बेडी सोहम शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुळती आला आम्ही रामाचे पुजारी हे तर रामाचे व्यापारी ही संत जनाबाई यांच्या अभंगांची ओळ या भाजपवाल्यांसाठी तंतोतंत लागू पडते पक्ष तोडण्यापासून ते एखादा व्हिडिओ कसा तोडून मोडून सादर करायचा यातच भ्रष्ट भाजप आणि त्यांचं चाळीस पैसे आय टी सेल धन्यता मानतं राहुलजी यांनी विठोबाच्या मूर्तीसोबत जो मान सन्मान त्यांना मिळाला तो सर्व स्वीकारला पण त्यांचा हा व्हिडिओ बी महाराष्ट्र या चाळीस पैसे पेजने चुकीच्या पद्धतीने सादर केला तुम्ही जर राम मंदिर उभारून सुद्धा देव वाटवला आहे देवाचा व्यापार करणं हे काँग्रेसवाल्यांच्या रक्तात नाही पण देवाच्या नावाने देशात राजकारण करणं समाजात फूट पाडणं हे भाजपवाल्यांच्या नसानसात आहे त्यामुळे आता तरी ही संकुचित वृत्ती सोडा नाहीतर ज्या दिवशी देव कोपला तेव्हापासून तुमचा वाईट काळ सुरू झाला समजा नाना पटोलेंनी महाराष्ट्र भाजपने केलेला दावा पुराव्यानिशी खोडून काढलाय पण भाजपचा दावा आहे की राहुल गांधींनी विठुरायाचा अपमान केलाय राहुल गांधींचा सत्कार सुरू असताना त्यांना फेटा बांधला जात होता या सगळ्या वेळात त्यांनी जरा वेळ विठुरायाची मूर्ती स्वीकारली नाही पण त्यानंतर त्यांनी मूर्ती स्वीकारल्याचं दिसतंय आता हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिलेत दोघांचे दोन्ही बाजूंचे दावे प्रतिदावेही ऐकलेत यावरून तुम्हीच कमेंट करून सांगा की नेमका कुणाचा दावा खरा आहे भाजपचा की काँग्रेसचा कमेंट करायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका